ओम शांति। आज दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्रीचा आठवा दिवस आणि आठवी शिवशक्ती नवदुर्गा आहे, आदि शक्ती दुर्गा देवी। दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म जेव्हा घरातील स्त्री दुर्गा रूप धारण करून संकटांशी सामना करते तेव्हा ती संकटावर सहज मात करते। दुर्गा देवीची आदिशक्ती रूपात पूजा केली जाते। दुर्गा या नावाचा शाब्दिक अर्थ अगम्य, अजिंक्य, अभेद्य असा आहे। सिंहावर विराजमान असणारी दुर्ग अर्थात पहाडासारख्या संकटांना सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणारी ही दुर्गा माता असं म्हटलं जाते की दुर्गा मातेच्या दर्शनाने मनुष्यामधील दुर्गुण, अधर्म, आसुरी शक्ती नष्ट होतात। तसेच समस्त मानवजात शांती व समृद्धीने भरपूर होते। दुर्गा देवीचे वर्णन हे मूळ शक्ती, योगमय सद्गुण, विकारांपासून मुक्त करणारी असे केले जाते। आपल्या त्रिकालदर्शी ज्ञानाच्या त्रिशूळाने अज्ञानरूपी राक्षसांपासून संरक्षण करणारी उपकार करती देवी म्हणजे माँ दुर्गा। विशेष दुर्गाष्टमी साजरे करण्याच्या मागे असे रहस्य आहे की दुर्गा देवीने योग बलाने आपल्या आंतरिक अष्टशक्तींना संपूर्णरित्या जागृत केले। त्या अष्टशक्ती आपल्याला अद्वितीय अशी प्रेरणा देतात। प्रथम शक्ती सामावण्याची शक्ती, अर्थात दुसऱ्याची उपस्थिती, त्याचे विचार, स्वभाव, संस्कार यांना स्वीकारण्याची, सामावण्याची क्षमता। दुसरी शक्ती सहनशक्ती, म्हणजेच कठीण परिस्थितींना सकारात्मक रूपाने स्वीकारण्याची क्षमता। तिसरी शक्ती सामना करण्याची शक्ती, अर्थात बाह्य आंतरिक अडथळे, परीक्षा, आव्हान यांना सामोरे जाण्याची क्षमता। चौथी शक्ती समेटण्याची शक्ती, अर्थात नकारात्मक विचार, व्यर्थ संकल्प यांना समाप्त करण्याची क्षमता। पाचवी शक्ती परखण्याची शक्ती, म्हणजेच व्यक्ती, कार्य, परिस्थितीबाबत योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची क्षमता। सहावी शक्ती निर्णय शक्ती, अर्थात समयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बुद्धीला स्थिर ठेवून समज शक्तीचा योग्य वापर करण्याची क्षमता। सातवी शक्ती सहयोग शक्ती, अर्थात इतरांप्रती वेळ देऊन प्रामाणिकपणे मिळून मिसळून काम करण्याची क्षमता। आणि आठवी शक्ती विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती, म्हणजेच आजूबाजूच्या घटनांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची क्षमता। खरी दुर्गाष्टमी तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपण या अष्टशक्ती स्वतःमध्ये धारण करू। चला तर मग
आपणही सध्याच्या समये येणाऱ्या अनेक संकटांना सिंहावर आरूढ होऊन म्हणजेच निर्भय होऊन आपल्या आंतरिक अष्टशक्तींना जागृत करूया. परमपिता शिव परमात्म्याच्या आधी मध्य अंताच्या त्रिकालदर्शी ज्ञान त्रिशूळाने सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवूया. त्या सर्व शक्तिवान ज्ञानसूर्य परमात्मा शिवाकडून प्रवाहित होणाऱ्या शक्तीच्या अनंत किरणांना स्व आत्म्यामध्ये संग्रहित करूया. शक्ती संपन्न शिवशक्ती दुर्गा मां बनूया. मी आत्मा दोन भोयांच्या मध्ये विराजमान शक्ती स्वरूपा शक्ती संपन्न आहे. अनुभव करा आज मला परमात्मा शिव जो सर्व शक्तिवान आहे, ज्ञान सूर्य आहे. अशा सर्व शक्तिवान परमात्म्याकडून मला आज सर्व शक्तींची प्राप्ती होत आहे. परमात्मा हा सर्व शक्तींचा भंडार आहे. त्यांच्याकडून आज दुर्गाष्टमीला मला विशेष अष्टशक्तींची प्राप्ती होत आहे, जी शक्ती मला माझ्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयुक्त आहे. अनुभव करा मी आत्मा निराकार परमपिता परमात्मा शिवाकडून एक एक शक्तींची प्राप्ती करत आहे. या शक्ती माझ्या जीवनामध्ये सामावत आहेत व मला प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याचं साहस प्राप्त करून देत आहेत. सहन करण्याची शक्ती, सामावून घेण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय शक्ती, सामना करण्याची शक्ती, विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती, समेटण्याची शक्ती, सहयोग शक्ती, अशा अष्टशक्तींची प्राप्ती मज आत्म्याला होत आहे. अनुभव करा अष्टभुजाधारी देवी दुर्गा समान मी आत्मा ही आज सर्व शक्तिवान परमात्म्याकडून अष्टशक्ती प्राप्त करून घेऊन अष्टशक्ती संपन्न बनली आहे. ही ईश्वरीय शक्ती मज आत्म्याला अगम्य असे साहस, अजिंक्य अशी जीवन पद्धती, अभेद्य असे व्यक्तिमत्व प्राप्त करून देत आहे. आज नवरात्रीच्या 8व्या रात्री देवी दुर्गेनी मला माझ्या सर्व शक्तींची जाणीव करून दिली व परमात्म्याशी माझा निकटचा असा संबंध जोडून दिला. आज दुर्गादेवी माझ्यासाठी खरी उपकार करती ठरली. धन्य ती माँ दुर्गा, धन्य ते सर्व शक्तिवान शिव परमात्मा. ओम शांती.